फायर आणि लाईफ सेफ्टीकडे येतो मी. नुसतं फायर फायटिंग असं म्हणून चालत नाही, कारण फायर रिलेटेड थोडं पटापट आटोपतोय मी. फायर आणि लाईफ सेफ्टी, तर नुसतं फायर सेफ्टी हे येऊ शकत नाही, तर त्याच्यामध्ये फायर आणि सेफ्टी, लाईफ सेफ्टी हे असतं याच्यामध्ये. फोटो आलेले नाही आहेत, तर फक्त मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फायरमध्ये जो फॅक्टर असतो, तर तो काय आहे की तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला, तरच तुम्ही याच्यात पडा, म्हणजे फायर एक्स्टिंग्विशिंगमध्ये. आणि जर माहिती नसेल, काहीच माहिती नसेल फायरबद्दल, फायर कुठल्या प्रकारची आहे, फायर कशाने लागली आहे, फायर आपण कशी विझवू शकतो, याच्याबद्दल कुठेच काहीही माहिती नसेल, तर सरळ तिथून निघून जायचं, तिथे थांबायचं नाही, कारण आपल्यालाही त्याच्यातून इजा होऊ शकते. तर हा जो एक फायर रिलेटेड हा जो एक प्रकार मी इथे केलेला आहे, प्रकार म्हणण्यापेक्षा जो एक प्रेझेंटेशन मी देतो आहे, तर हा थोडासा फायर रिलेटेड डिटेलमध्ये माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर हा नो नॉलेज म्हणजे काहीच माहिती नसेल, तर थोडीशी जास्त माहिती होऊ शकेल, थोडीशी माहिती होऊ शकेल, आणि थोडी माहिती असेल तर ती जास्त होऊ शकते. हे बघा, अशा प्रकारे हे इक्विपमेंट्स आहेत फायर फायटिंगचे. तर हे याच्यापैकी काहीही माहिती नसेल, तर सगळ्यात शेवटी जे आहे ते फायर एक्स्टिंग्विशर्स आहे. नंतर मधला एक फोटो दिसतोय, तर तो इव्हॅक्युएशन म्हणतात, म्हणजे फायरच्या जागी. आता ह्याचा उपयोग काय आहे, तुम्ही जिथे राहत असाल ना तिथे सुद्धा होतो, म्हणून मी हे जनरलाइज घेतलेलं आहे. आणि नंतरचा जो पाईप दिसतो आहे, तर याला हायड्रंट असतो, हायड्रंट पाईप म्हणतात. नंतर जो आहे तो एक कॅनव्हासचा पाईप असतो, तर या हायड्रंटला रेड कलरचा जो पाईप आहे तो त्याला लावतात. नंतर हे फायर एक्स्टिंग्विशर आहे. आणि सगळ्यात शेवट पहिला जो फोटो आहे, तर तो आहे कसा फायर एक्स्टिंग्विशर वापरायचा. तर हा जो आहे, इफ नो नॉलेज, तर तुम्ही सरळ तिथून बाहेर निघून जा, तिथे थांबू नका. नंतर फायर आणि लाईफ सेफ्टी हे का इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी पण डॅमेज होते आणि आपल्याला स्वतःला पण इजा होऊ शकते. हे फक्त मी ह्याच्यातले घरातले फोटो दाखवले आहेत, कारण हे घरी जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये तर आहेच आहे, पण घरातल्या आपल्या सेफ्टीबद्दल सुद्धा आपल्याला जनरलाइज माहिती पाहिजे, म्हणून मी हे सगळे डिटेलमध्ये थोडे घरचे पण फोटो घेतले. तर घरामध्ये असं हे होऊ शकतं, आग लागून नुकसान होऊ शकतं. दुसरे जे दोन फोटो आहेत त्याच्यामध्ये जळू शकतं, आपल्याला इजा अशा प्रकारे होऊ शकते. याच्यामध्ये सगळ्यात पहिले सेव्ह अवर सेल्स टू सेव्ह अदर्स, म्हणजे स्वतः आधी सुरक्षित व्हा. स्वतः सुरक्षित जर झाले, तरच तुम्ही दुसऱ्याला सुरक्षित करू शकाल, नाहीतर होऊ शकत नाही. म्हणून याच्यामध्ये आधी लक्षात ठेवायचं, एकतर तुम्हाला नॉलेज आहे की नाही हे बघायचं, नॉलेज नसेल तर निघून जायचं, आणि नॉलेज आहे तर तुम्ही आधी स्वतःला सुरक्षित करा आणि मग दुसऱ्याला सुरक्षित करा. त्याचं एक सुरक्षित भारत म्हणून एक फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया याचं एक कॅम्पेन आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा हा एक आमचा पार्ट असतो, म्हणून मी दाखवतो. नंतर व्हॉट इज फायर, फायर म्हणजे काय, तर फायर एक ट्रँगल असतो, फायर ट्रँगल असतो, तर तो एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल हे तीन मोस्ट इम्पॉर्टंट त्याचे पार्ट्स असतात ह्या ट्रँगलचे. या ट्रँगलमध्ये ह्या तीनपैकी ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते, आणि ती रिॲक्शन म्हणजेच फायर असतं. आता केमिकल रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारे होते, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट जो असतो सगळ्यात जास्त, तो हवेतला ऑक्सिजन असतो. हवेतला ऑक्सिजन आता सगळ्यांना कोरोनामुळे माहिती झालं आहे की 21% असतो आपल्या हवेत ऑक्सिजन, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झाला, म्हणजे कोविड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल, कोविड हॉस्पिटलच्या आगी खूप लागलेल्या आहेत. तर कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड हे आता सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सिजन बेड म्हणजे काय, की ऑक्सिजन तिथे लेवल ज्या पेशंट असतात त्यांची वाढवायची असते, त्याच्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन आपण त्यांना पुरवतो. याच्यामध्ये होतं काय, की ती जर रूम बंद असेल, तर त्या बंद रूममध्ये ऑक्सिजन पर्सेंटेज जास्त होईल. ऑक्सिजन पर्सेंटेज जास्त झाल्यावर ते 23.5, आता मी सांगितलं तसं 21% आपल्या हवेत असतो, आणि आपल्याला तेवढा सफिशियंट असतो. आपण 17% पर्यंत आपण जगू शकतो,
त्याच्यापेक्षा कमी झालं किंवा 23.5% जास्त जर झालं तर आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून हे जे जे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि आगी जे लागलेले आहेत या त्याच्यामुळे लागले. ठीक आहे, ते बंदिस्त असतं आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते 23.5% जास्त होतं आणि तिथे थोडासाही एखादी ठिणगी जरी असली तरी भडका उडतो आणि ते ॲक्सिडेंट होतो आणि जबरदस्त आग लागते. याच्यामध्ये आता हीट कशामुळे निर्माण होतो, हीट आपल्या जेव्हा आपण ओव्हरलोडिंग करतो आपल्या साध्या प्लगमध्ये किंवा याच्यामध्ये तर अशी आग निर्माण होते, त्याने हीट पैदा होते आणि मग हीटमधून मग आग होते. नंतर आपल्या आपल्याला माहिती नसेल आहे पण आपण जे देवघरात लाकडाचं देवघर असेल समजा त्याच्यामध्ये आपण जे दिवे लावतो तर त्या दिव्याचं सुद्धा ती जी फ्लेम असते ना तर त्याचं टेम्परेचर पण खूप असतं. पुढच्या दोन स्लाईडमध्ये आहे त्याचं प्रत्येकाचं टेम्परेचर पण घेत सांगितलेलं त्याच्यामध्ये. नंतर ऑक्सिजन हा 21% आहे हवेमध्ये आणि फ्युएल फ्युएलमध्ये सॉलिड लिक्विड गॅस असे तिन्ही प्रकारचे असतात. आपण गॅसमध्ये म्हणजे LNG PNG नंतर आपला LPG पण असतो. LPG म्हणजे आपले सिलेंडर असतात ते HP वगैरे वगैरे कंपन्यांचे. PNG म्हणजे काय की पाईप नॅचरल गॅस असतो. जसं आपण CNG भरतो ना आपल्या कारमध्ये ते कॉम्प्रेस नॅचरल गॅस असतो तो कारमध्ये भरतो आपण आणि पाईप नॅचरल गॅस हा घरी असतो. नंतर असे क्लॉथ वगैरे जे आहेत तर ते अशा प्रकारचं ते फ्युएलच आहे एक प्रकारचं. नंतर LPG जो आहे हा LPG हेवियर आहे तर आपल्या घरामध्ये जर LPG असेल तर त्याच्या खिडक्या उघडून काहीही फायदा होत नाही कारण तो जो आहे तो खाली राहतो आणि PNG जो आहे तर तो लाइटर असतो एअरपेक्षा तर तेव्हा खिडक्या म्हणजे त्याच्यातून वरून जाऊ शकतो. आणि सध्या सगळ्यात जास्त हार्मफुल जे आहे व्हिडिओ ऑफ करून टाकला सांगते जरा बोलू नका. हॅलो जरा बोलू नका. दुसरं एक सध्या एक सॅनिटायझर आहे आपण कोविड मध्ये वापरतोय ते सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल बेस्ड असतं 70% अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल हे सगळ्यात जास्त लवकर पेट घेतं आणि त्याची जे कॅन्स जर असे घेतले असतील स्वस्तामध्ये मिळतं म्हणून आपण कॅनमध्ये भरतो तर ते सगळ्यात जास्त हार्मफुल आहे तसं ठेवू नका. नंतर टाईप ऑफ फायर याच्यामध्ये 5 प्रकारचे टाईप्स असतात फायरचे. कुठल्यामुळे कुठली असते तर ए टाईप म्हणजे काय की ज्याच्याचं रिझल्ट जो आहे म्हणजे जे जळल्यानंतर जे प्रॉडक्ट असतो तर ते ॲश असतं म्हणजे A for ash. आपण A for apple वगैरे जुन्या काळी शिकलो आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या नातवांना मुलांना शिकवतो तर तसं A for ash लक्षात ठेवा. ज्याचा जळून रिझल्ट जो आहे हा ॲश होतो. तर अशा प्रकारचे वुडन पार्टिकल्स वुडन आहे वुडन मटेरियल आहे पेपर आहे कॉटन आहे असे जे जळून त्याचं काळं होतं कार्बन त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जास्त असतं. नंतर बी टाईपमध्ये म्हणजे जे बॅरलमध्ये राहतं बॅरलमध्ये काय राहतं तर केरोसिन ॲसिड पेट्रोल इत्यादी आपल्याकडे पॉवर ऑइल म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे ते त्याची जी आग असते तर ती बी टाईपची असते. ए म्हणजे ॲश बी फॉर बॅरल नंतर सी फॉर करंट आपल्याशी रिलेटेड आपल्या वर्क रिलेटेड जे आहे त्याचे जिथे जिथे वायरिंग असेल त्या वायरिंगमध्ये जर आग लागली आणि तिथून जर पुढे मोठी आग लागली तर ती सी टाईपची आहे. नंतर एक डी टाईपची पण असते. डीमध्ये म्हणजे मेटल असतात ते आपल्या इथे मी याच्यात मुद्दाम दाखवले नाही कारण आपण या ABC टाईपच्याच याच्यामध्ये जास्त आपण इन्व्हॉल्व्ह असतो कारण आपल्या वर्क प्लेसला जी आहे ती ABC टाईपचीच असते. आणि के आता याच्यामध्ये ई टाईपची पण म्हणतात आणि के टाईपची पण म्हणतात. तर ते अमेरिकन आणि इंग्लंड म्हणजे UK अशा दोन टाईपमध्ये वेगवेगळे फक्त डिस्क्राईब केलेलं आहे. आपण आहे जी आहे ती किचनचीच फायर आहे आणि अशा प्रकारच्या कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये असा सीन हा प्रत्येक घरात कधी ना कधी हा झालेलाच असतो. ती म्हणजे किचनची फायर म्हणजे के टाईप किंवा ई टाईप. नंतर आपण जे फायर बघतो तर फायरमध्ये काय कॉम्पोनंट्स असतात तर एक फ्लेम आणि स्मोक. फायर कशाने निर्माण होते तर केमिकल रिॲक्शन ए म्हणजे हे हीट हे आपलं फ्युएल आणि ऑक्सिजन आणि त्याच्यामध्ये काय पार्ट्स असतात त्याचे
मेजर कॉम्पोनंट्स तर फ्लेम आणि स्मोक. तर फ्लेम म्हणजे काय की फ्लेम हार्मफुल असते आपल्या बॉडी करता, म्हणजे आउटर बॉडी करता. आउटर बॉडी म्हणजे काय, वरचं जे शरीरावरचं आपलं वरचं जे कव्हर असतं, आवरण असतं, तर त्याच्याकरता मेन ते हे असतं. फ्लेम टेम्परेचर काय आहे की त्याचा सोर्स काय आहे तर त्याच्यावर ते डिपेंड करतं. आता कॅन्डल आहे आपली साधी, तर त्याचं 1000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याचं टेम्परेचर जातं. नंतर वूड फायर असेल तर 600 to 1000, बॉनफायर असेल तर त्याचं 300 to 1500. नंतर आपल्या घरच्या बर्नर जो असतो आपला गॅसचा, तर त्याचं 600 डिग्री असतं. हाऊसहोल्ड आपली माचीस जी असते ना, माचीसची काडी, तर त्याचं सुद्धा टेम्परेचर जर मोजलं तर 600 to 800 पर्यंत जाऊ शकतं. हे सगळं स्टँडर्डमध्ये आहे दिलेलं. ट्रान्सफॉर्मर ऑइलचे जे आहे ते 960 to 1200 डिग्री पर्यंत जातं. जेव्हा फुल फ्लेज जर आग असेल त्यावेळेच हे टेम्परेचर असतं. तर अशा प्रकारे कुठला सोर्स आहे त्याच्याप्रमाणे ते टेम्परेचर बदलतं. नंतर स्मोक जो आहे, एक फ्लेम झाली आणि दुसरा स्मोक झाला, तर स्मोकचं पर्सेंटेज जे आहे तर ते कसं असतं, ते कुठला आपला मेन कॉम्पोनंट आहे, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा हायड्रोजन सायनाइड आहे. कार्बन डायऑक्साईड जो आहे आपल्या नॉर्मल ह्युमन बॉडी करता तर तो 70 PPM पर्यंत चालतो, 70 PPM. आणि फॅटल जे आहे ते 150 to 220. तर कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कार्बन कंटेंट ज्याच्यात असतात, जसं ऑइलमध्ये असतं, ऑइलमध्ये पण कार्बन असतो. नंतर आपण वूड आणि हेंचे बघितलं, ए टाईपचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन मोनॉक्साईड असतो. हायड्रोजन सायनाइड, सायनाइड म्हटलं की तसंही ऐकून तरी माहिती असेल ना की तसंच हार्मफुल असतं सायनाइड. आत्महत्या करणारे किंवा बरेचसे लोक जेव्हा हे करतात ना, सायनाइड घेतात, आपले बऱ्याचशा फिल्ममध्ये सुद्धा दाखवत असतात, तर ते सायनाइड खाऊन घेतात आणि हे होतं, डेथ होतो त्यांचा. तर ते मोस्ट हार्मफुल असतं. 10 PPM फक्त बॉडी कॅन सस्टेन, म्हणजे तेवढंच आपल्याला आपण सस्टेन करू शकतो. नंतर हाऊ टू रिस्पॉन्ड, ह्याला रिस्पॉन्ड कसं करायचं फायरला. तर रिस्पॉन्ड कसं करायचं, तर आधी एक तर आपल्याला ओरडायचं आहे की फायर फायर, कुठेही आग लागली असेल आपल्याला जर दिसली तर आपण फायर फायर, आग आग म्हणून ओरडायचं. नंतर घरी असेल तर घरचा जो सप्लाय असतो मेन तो ऑफ करायचा. आपल्याला घरी इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टरचा प्लग काढून टाकायचा. नंतर आपल्या वर्क प्लेसला असाल तुम्ही तर इलेक्ट्रिकलमुळे असेल तर सगळ्यात पहिले आपल्या ACDB मध्ये जाऊन तो AC ऑफ करून टाकायचा. नंतर कट ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो कुठला असेल तो MCBचा. नंतर ट्राय टू इव्हॅक्युएट, म्हणजे जर आपल्या कंट्रोल रूममध्ये असाल, 400 kV कंट्रोल रूम मोठी असते, तर तिथे जर असाल, 132 to 220 काय छोटी असते पण रूम्स पुष्कळ असतात, आणि कुठे कशाप्रकारे आग लागलेली आहे ह्याच्यावर त्याचं इव्हॅक्युएशन डिपेंड करतं. तर त्याच्याकरता इव्हॅक्युएट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही जर आतमध्ये अडकलेले असाल तर तुम्ही आधी बाहेर निघायचा कसा मार्ग आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्याकरता इमर्जन्सी इव्हॅक्युएशन एक प्लॅन असतो, म्हणजे आपल्या सबस्टेशनचा जो पूर्ण प्लॅन असतो, कुठे कुठली रूम आहे, तर त्या रूममधून आपल्याला बिल्डिंगच्या बाहेर पडायचा एक प्लॅन करायचा असतो, तर त्याला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्लॅन म्हणतात. तर ते आधी बाहेर कसं निघायचं, तर आपण आधी स्वतः बाहेर निघायचं. आणि कसं निघायचं, तर फ्लेम खाली असते आणि स्मोक हा नेहमी वर जातो. तर स्मोकच्या ठिकाणी जर असाल तुम्ही तर सर्व सर्व रांगत बाहेर येतं आणि आपल्याला तो बाहेर जायचा, निघायचा रस्ता माहिती पाहिजे. आणि दुसऱ्यांना जर सांगायचं असेल तर नेक्स्ट फोटोमध्ये दाखवला आहे तर ते कशा प्रकारे तो स्वतः उभा आहे, तो रेस्क्यूवर आहे, म्हणजे त्याला सगळी प्रोसिजर माहिती आहे म्हणून तो बाकी लोकांना सांगतो. आणि खालच्या फोटोमध्ये जो आहे तर तो फायर एक्सटिंग्विश करतोय, तर त्याला माहिती आहे. सगळ्यात पहिली जी स्लाईड होती माझी, इफ यू नो, तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही वापरा, तर त्याला हे माहिती आहे. आणि नेहमी आग विझवताना जो फायर एक्सटिंग्विशर जो असतो तर तो हातात धरून, आपण जिथे फायरचं उगम स्थान आहे म्हणजे बॉटम, फायरच्या खाली, वर नव्हे, फायर जिथून सुरू होते तिथे नेहमी वापरायचा असतो. नंतर वाऱ्याची डायरेक्शन बघून त्याच्याकडे पाठ पाहिजे आपली, नाहीतर आपण फायर एक्सटिंग्विश करताना आपण जो उलट्या डायरेक्शनने असू आणि फायर आपल्याच अंगावर येईल. त्याच्यामुळे नेहमी जिथून वारा वाहतो, पश्चिम पूर्व असेल तर पश्चिमेकडे आपली पाठ पाहिजे, आणि तशा प्रकारे आपण तिथे उभं राहून
आणि फायर एक्सटिंग्विशर वापरताना सुद्धा आता प्रत्येक गोष्टीचा आपण आता प्रत्येक जण कॉम्प्युटर वापरतो, आपल्या इव्हन मोबाईलमध्ये सुद्धा आपण पासवर्ड ठेवतो, हे प्रत्येक गोष्टीचा एक पासवर्ड असतो. तर फायर एक्सटिंग्विशर वापरताना सुद्धा एक पासवर्ड आहे, तो कुठला आहे? तर PASS. PASS एक लक्षात ठेवा, पास. तर पास म्हणजे काय की पहिला पी म्हणजे पूल. पूल म्हणजे त्याची जी पिन असते ती पिन किंवा सील जे असतं तर ते सील जे आहे ते काढायचं, म्हणजे तो झाला पूल, म्हणजे पहिला पी. नंतर नंतर दुसरा जो आहे ए, तर ए म्हणजे एम. एम म्हणजे जिथे कुठे आग लागलेली आहे, तर त्याचा पाईप असेल तर पाईप, नोझल असेल तर नोझल, ते कुठल्या टाईपचा तुमचा एक्स्टिंग्विशर आहे तर त्याच्यावर ते डिपेंड करतात, तर ते एम करायचं. नंतर स्क्वीज, तिसरा जो आहे एस वर्ड जो आहे तो स्क्वीज. स्क्वीज म्हणजे हँडल दिलेलं असेल किंवा CO2 सिलेंडर असेल तर त्याचा व्हॉल्व असतो, तर तो व्हॉल्व सुरू करायचा, तर त्याला एस. आणि स्वीप, चौथा जो आहे एस तो स्वीप. स्वीप म्हणजे ते जे पाईप असेल तर तो पूर्ण आगीवर असा पूर्ण स्वीप करायचा, म्हणजे इकडून तिकडे लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असा तो पूर्ण पूर्ण आगीवर तो फिरवायचा. तर असा एक पासवर्ड आहे तो फायर एक्स्टिंग्विशर यूज करायचा, PASS. नंतर फायर सेफ्टी रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये काय काय असतं? रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये अशा टाईपचे हायड्रन पाईप असतो, फायर एक्स्टिंग्विशर असतात. आपल्याकडे जे आहे म्हणजे आपल्याकडे ABC टाईपचा जो आहे तर तो सध्या दिलेला आहे, आणि एक फायर पॉलिसी आहे. एक जस्ट माहिती करता म्हणून सांगतो की त्याच्याप्रमाणे आपल्याकडे जे जुने 22.5 किंवा मोठे मोठे असे जे सिलेंडर्स आहे तर हे सगळे काढून टाकलेले आहेत. नवीन जो स्टँडर्ड आला आहे इंडियन स्टँडर्ड, त्याच्याप्रमाणे हे आता बाद करायचे आहेत आणि नवीन टाईपचे सगळे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये क्लीन एजंट नावाचा एक चांगला फायर एक्स्टिंग्विशर आहे, तर तो आपल्या सगळ्या इलेक्ट्रिकल किंवा बॅटरी रूम किंवा सगळीकडे तो वापरता येतो. आणि तशाच प्रकारे ABC टाईपचे असे पण फायर एक्स्टिंग्विशर निघालेले आहे, ते पण आपल्याकडे सगळीकडे दिलेले आहे. नंतर असं फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम असते, स्प्रिंकलर सिस्टीम असते, हायड्रन सिस्टीम आहे, तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम असतात. या आपल्या मोठ्या सबस्टेशनमध्ये 400 K 765 HVDC हे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची सिस्टीम वापरलेली आहे. इवन रेसिडेन्शियलमध्ये सुद्धा, कमर्शियल बिल्डिंगमध्ये, रेसिडेन्शियलमध्ये अशा प्रकारच्या हे वापरतात, जिथे मोठ्या मोठ्या सिस्टीम्स असतात, बिल्डिंग असतात तिथे. नंतर आफ्टर इव्हॅक्युएशन आणि रेस्क्यू ऑपरेशन, फर्स्ट एड हे नेहमी द्यायची असते, तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स हा नेहमी पाहिजे आपल्या सबस्टेशनला. फर्स्ट एड बॉक्स आणि त्याची लोकेशन ही जरी अलमारी ठेवली असेल, कोणाच्या कपाटात असेल, SSI कपाटात असेल, तरी त्याचं माहिती ही कुठेतरी डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला याची माहिती पाहिजे. नाही तर फर्स्ट एड म्हणजे काय की लास्ट एड व्हायला नको, फर्स्ट एड ही फर्स्ट एडच पाहिजे. पण कोणीतरी त्याच्यातले औषधं काढून नेतात म्हणून त्याचे कुठेतरी आपलं कपाटात कुलूप लावून बंद करून ठेवलं हे बरोबर नाही. फर्स्ट एड ही नेहमी वर पाहिजे. नंतर त्याच्यातले जे आहेत औषधं हे नेहमी अपडेटेड करायचे असतात. नंतर CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन, असा एक प्रकार असतो, फर्स्ट एड मधला प्रकार आहे. तर अशा प्रकारे आपल्या छातीवर हात ठेवून डावा हात खाली आणि उजवा हात, जो वर्किंग हँड आहे, वर्किंग हँड म्हणजे कोणाचा डावा उजवा असेल तर तो डावा हात खाली आणि उजवा वर, आणि कोणाचा हे असेल लेफ्ट हँड असेल तर उजवा हात खाली आणि याचा. वर्किंग हँड म्हणजे आपण ज्यांनी नेहमी काम करतो, जास्त काम करतो, खातो पितो जेवतो असं, तो नेहमी वर पाहिजे. नंतर सिरियस पेशंट जे आहेत त्यांना माउथ टू माउथ रिसुसिटेशन हा पण एक प्रकार आहे, आणि CPR आहे. अशा प्रकारे द्यायचा, माहिती असेल तरच, नाहीतर काय आहे की जास्त प्रेशरनी जर दाबलं तर पूर्ण आतमध्ये आपल्या बरगड्यांमध्ये हात जायचा, तसला प्रकार व्हायला नको म्हणून याची फार काळजीपूर्वक करावा लागतो. माहिती नसेल तर द्यायचा नाही, माउथ टू माउथ पण देऊ शकतो. याच्याकरता वेगळे आजकाल हे उपकरणं मिळायला लागलेले आहेत, म्हणजे कोविड रिलेटेड असल्यामुळे अजून जास्त आत्ता नवीन निघालेले आहेत.
आधी पण मिळायचे, निओप्रिन किंवा अशा टाईपचे असे हे मिळतात, ते त्याच्या तोंडावर बसवायचं आणि आपण इकडून म्हणजे कॉन्टॅक्ट होत नाही, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. सिरियस पेशंट्स जे आहेत हे ॲम्ब्युलन्सनी ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा, फायर ब्रिगेडला कॉल करायचा आणि ॲम्ब्युलन्सनी आधी बाहेर द्यायचं. आणि आपण जे देणार आहे हे फर्स्ट एड देणार आहे, आपण त्याच्यामध्ये जास्त आपल्याला खूप माहिती आहे म्हणून त्याच्यामध्ये पडायचं नसतं. म्हणजे आत्तापर्यंत जे मी सांगितले तसे ए बी सी डी के हे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये बघा ए फॉर रॅश, बी फॉर बॅरल वगैरे. नंतर असे प्रकारचे वेगवेगळे हे आत्ताचे नवीन जे इंट्रोड्यूस केलेले आहेत, तर हे अशा प्रकारचे छोटे छोटे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत. आपल्या घरामध्ये सुद्धा एक ए बी सी टाईपचा छोटा एक्सटिंग्विशर घेऊन ठेवायला हरकत नसते, साधारण 900 ते 1000 रुपये किंमत आहे त्याची. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला एक प्रकार आहे की फायर ब्लँकेट निघाला आहे नवीन, IS 15298 नंबर आहे त्याचा, नवीन 2021 मध्ये स्टँडर्ड निघाला आहे. हार्डली 1000 रुपयाचा आहे, 2 1 मीटर बाय 2 मीटर त्याची साईज आहे आणि त्याचं 500 डिग्री टेम्परेचर पर्यंत ते सस्टेन करू शकतो. त्याच्यामध्ये फायदा एक आहे की जिथे फायर लागलेली आहे त्याच्यावर सुद्धा टाकू शकतो. आणि ज्या आपल्या समजा कपड्यांनी आग पेटलेली असेल, घेतली असेल, तर आपल्या अंगावर सुद्धा आपण लपेटू शकतो फायर ब्लँकेट. ते फारच छान आहे. मी मध्ये इथे AC1M सर्कललाही मी सजेशन दिलं होतं की हे घ्या तुम्ही, प्रत्येक सबस्टेशनला एक एक ठेवणं जरुरी आहे. किंवा जरी बल्क परचेस नाही केलं तरी प्रत्येक SSI जरी ते घेऊन ठेवलं आपल्याकडे सबस्टेशनला, तर 1000 रुपयात आपल्या इम्प्रेसमध्ये कधी पण घेता येतं, पण फार उपयुक्त आहे, नक्की घ्या ते. नंतर याच्यामध्ये आता थोडं सिलेंडरची मी डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन सांगतो, फायर एक्सटिंग्विशर्स जे आहेत ते. याच्यामध्ये वॉटर CO2 म्हणजे काय की सिलेंडरमध्ये पूर्ण पाणीच असतं आणि ते बाहेर प्रेशरने यायला म्हणून हे छोटंसं एक CO2 कार्ट्रीज असतं आतमध्ये. तर ते प्रेशर असतं ते, आणि ते जर आपण वरून जेव्हा आपण प्रेस करतो तर त्यावेळेला ते CO2चं जे सिलेंडर आहे तर ते ओपन होतं आणि त्याचं प्रेशर आतमध्ये जातं या वॉटरमध्ये, आणि त्या पाणी जे येतं बाहेर तर ते प्रेशरनी बाहेर येतं. आणि तो जो लेफ्ट साईडला होज दाखवला आहे तर त्या होजमधून ते पाणी, आणि हे जे हँडल आहे हे प्रेस करायचं असतं. तर ती सेफ्टी पिन जी दाखवली आहे तर ती पहिला पी म्हणजे कूल करायचं, कूल केल्यावर एम करायचं. एम म्हणजे हा होज जो आहे हा होज एम करायचा. उजव्या साईडला जो टेक्निशियन आहे, तुमच्यातला जे टेक्निशियन आहे फडकी सबस्टेशनला आहे संजय इदे म्हणून, तर मी त्याचं नेहमी नाव, कारण बेसिक फायर्स जे आहे तर हे मी त्याच्याकडून शिकलो आधी आणि नंतर मग मी माझं खूप डेव्हलप करत गेलो. पण बेसिक तो 6 महिन्याचा त्याचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक कोर्स असतो फायर फायटिंगचा, तर तो त्याचा पूर्ण झालेला आहे आणि तो ऑफिशियली फायर फायटिंगचं ट्रेनिंग देऊ शकतो. ह्याच्या Division 1 आहे तो अटॅच. त्याच्यामध्ये अशा टाईपचं होज वॉटर CO2 टाईपचा आहे, हा ए टाईपच्या याच्यावर असतो, हा इलेक्ट्रिकल फायरवर कधीच वापरायचा नसतो. नंतर हा बी आणि सी टाईपचा आहे, ड्राय केमिकल पावडर. त्याच्यात मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणून एक पावडर असते, हे ड्राय केमिकल पावडर आहे खाली दाखवलेली. याच्यात सुद्धा तसाच एक CO2चं कार्ट्रीज आहे, तर हे आपण वरून जी पिन आहे प्लंजर जे म्हणतात, तर ते सेफ्टी क्लिप काढायची, प्लंजर प्रेस करायचं आणि त्या डिस्चार्ज ट्यूब जी आहे तर त्या ते एम करायचं, आणि जिथे कुठे आग लागलेली आहे तर तिथे ते एम करून त्याच्यावर मारायचं. म्हणजे अशा प्रकारे मोठे पण सिलेंडर्स आहेत सध्या आपल्याकडे, पण ते नंतर ते बाद करून मोठे सिलेंडर्स आता नाही आहेत आपल्या नवीन याच्यामध्ये. नंतर हे कशा कशा प्रकारे कुठे कुठे त्यांनी पण एम केलेला आहे आणि तो वापरायचं कसं हे दाखवलेलं आहे. नंतर हा बी कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईडचं जे सिलेंडर असतो ते आपलं छोटंही असतं, 9 KG, 22.5 KG किंवा 50 KG असे मोठे मोठे आहेत. तर त्याच्यामध्ये काय असतं की लिक्विड CO2 पण आहे आणि गॅस CO2 पण आहे. गॅस ॲक्च्युली CO2 हे दोन्ही असतं, लिक्विड खाली आहे आणि वर गॅस आहे. आपण जेव्हा ते व्हील असतं त्याचं व्हील आपण जेव्हा ऑपरेट करतो तर त्यावेळेला काय करतो, ते प्रेशर असतं आतमध्ये CO2चं, त्या प्रेशरनी या डिस्चार्ज हॉर्न म्हणतात त्याला, आपण दुरून सुद्धा हे ओळखू शकतो की असं ज्याला ज्या कुठल्या सिलेंडरला समोर हॉर्न असेल
असं तुम्ही बघत असाल त्या फोटोमध्ये उजव्या बाजूला किंवा इकडे पण लेफ्ट साईडला जो आहे कन्स्ट्रक्शनल फीचर्समध्ये दाखवलेला आहे डिस्चार्ज हॉर्न, असा हॉर्न ज्या सिलेंडरला दिसेल तर तो झाला CO2, हे आपण लांबून सुद्धा सांगू शकतो. नंतर कशा प्रकारे वापरतात, कुठे कुठे वापरतात हे सगळं दाखवलेलं आहे. नंतर एक शेवटचा आहे वॉटर मिस्ट, हा प्रत्येक सबस्टेशनला बहुतेक आहे, मोठा घेतलेला आहे 50 लिटरचा. तर याच्यामध्ये मेकॅनिकल फोम आहे आणि हा ऑइलवर वापरता येतो बियाणी ह्याच्यावर. इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये हा कधी वापरू नका, आपल्या ऑइल रिलेटेड जिथे कुठे आहे CT झालं, PT झालं, ट्रान्सफॉर्मर झालं, तर या ठिकाणी हा वापरू शकतो. हा कुठे कुठे आणि कसा वापरतात तर याचे फोटो आहेत. हे ऑइल बॅरल आहे, याचे छोटे पण येतात मेकॅनिकल फोम, 9 लिटर आपलं गंज वाले, सहा आहे लिटर वाले. फोटो कसं कमी नंतर करत नंतर हे फायर बकेट्स आहे, कॅमेरा कडे करायचं. फायर बकेट मध्ये सँड बकेट म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये ड्राय सँड पाहिजे नेहमी आणि आउटडोअरला जिथे कुठे केबलला किंवा याच्यावर असेल तर त्याच्यावर आपण वापरू शकतो. नंतर MSCTCL मध्ये आता जे नवीन जे आहेत तर ते अशा प्रकारचे नवीन ABC छोटे CO2 नंतर फोम टाईप आणि हा शेवटचा जो आहे हा क्लीन एजंट टाईपचा असा एक इंट्रोड्यूस केलेला आहे आता नवीन याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे आता नवीन येतील आहे तुमच्याकडे, कारण याचं लाईफ जे आहे या फायर एक्स्टिंग्विशरचा जो सिलेंडर असतो तर त्या सिलेंडरचं शेल्फ लाईफ हे 10 वर्ष असतं, म्हणजे 10 वर्षच फक्त त्याची मॅन्युफॅक्चरर जो आहे तो गॅरंटी देतो, त्याच्यावर त्याची गॅरंटी नसते. हा कधी पण एक्सप्लोड होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो, कारण त्याचं कन्स्ट्रक्शनल फीचर्स जे आहे हे फक्त 10 वर्षाकरता गॅरंटीड आहे आणि CO2चं जे आहे हे 15 वर्षाकरता गॅरंटीड आहे. याचं प्रत्येकाचं रिफिलिंग जे आहे दर 3 वर्षांनी करायचं, पावडर आणि फोमचं, आणि CO2 सिलेंडरचं दर 5 वर्षांनी करायचं, क्लीन एजंटचं 5 वर्षांनी करायचं, आणि याचं हाय प्रेशर टेस्ट असते तर ती दर 3 वर्षांनी करायची. आणि याचं जे ट्रेनिंग आहे हे कसं वापरायचं तर याचं ट्रेनिंग हे दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी हे व्हायला पाहिजे. म्हणजे काय, आणि प्रत्येकाने ते करून बघायचं, म्हणजे फायर रिलेटेड जेव्हा कधी जो कोणी असेल आहे, कारण आपल्याच ड्युटीमध्ये होईल असं नाही आहे, तर कोणाच्याही ड्युटीमध्ये ते होऊ शकतं, तर ते प्रत्येकाला याच्याबद्दल माहिती पाहिजे. नंतर एक छोट्याशा टिप्स आहेत, फायर एक्स्टिंग्विशर एव्हरी 6 महिन्यांनी मेंटेनन्स जे आहे हे इयरली, मेंटेनन्स हे इयरली करायचं. मेंटेनन्समध्ये काय की आपण आउटडोअरला असतात आपले हे जे आहेत आपले एक्स्टिंग्विशरचे, तर ते मेंटेनन्स म्हणजे काय तर त्याचं व्हील बघायचं, व्हील टाईपचे असतील तर रबर असतात त्याला, तर ते रबर तुटलेलं असतं, नंतर त्याचा होस पाईप असतो तर तो खराब झालेला असतो, तो बदलायचा. बेसिकली फोम आणि आतमधली जी पावडर आहे याला 3 वर्ष काहीच होत नसतो, हे 3 वर्षाकरता गॅरंटीड असतो. त्याच्यामध्ये ते गोठळ व्हायला नको पावडरमध्ये, म्हणून त्याच्यात एक स्पेशल केमिकल ॲड केलेलं असतं. अशा प्रकारचे असतात आणि कुठेही केमिकल रिलेटेड जर हे असेल तर तिथे आपल्याकडे आता नॉर्मली केमिकल म्हणजे फक्त आपल्या ॲसिड असतं आपल्या बॅटरी रूममध्ये, तर तिथे नॉर्मली वेट केमिकल असतं ते, तर ते वापरावं लागतं. पण आपल्याकडे आपण नॉर्मली ते बॅटरी रूममध्ये ठेवतो पण ते तिथे न ठेवता बाहेर ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की बॅटरी रूमच्या बाहेर हे CO2 सिलेंडरच ठेवायचे. नंतर हाय प्रेशर टेस्ट जी आहे ही तर 5 वर्षांनी करायची. सेल्फ लाईफ जी आहे ते 10 वर्ष आणि 5 वर्ष आहे, म्हणजे 15 वर्ष आहे. नंतर बी व्हिजिलंट, ओल्ड सिलेंडर हे एक्सप्लोड होऊ शकतात, त्याच्यामुळे ओल्ड सिलेंडर त्याचा रेकॉर्ड नसेल तर सरळ सरळ काढून टाकायचे आणि ते वापरायलाही नको आणि ते बाहेर काढलेलं बरं राहील.